नमस्कार, मी अश्विनी पवार। अश्विनीज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे राजगिऱ्याची पुरी आणि चटणी। तर चला, यासाठी लागणारे साहित्य आपण पाहू। हा एक अख्खा नारळ मी फोडून चांगला स्वच्छ करून कापून घेतलेला आहे। दही साधारण 4 चमचे, तसेच 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा जिरे। चटणी करण्यासाठी आपण मिक्सरमध्ये खोबऱ्याचे बारीक केलेले तुकडे, तसेच साखर, मीठ, जिरे, हिरवी मिरची आणि दही हे सर्व साहित्य आपल्याला ह्या मिक्सरमध्ये सोडायचे आहे। हे सर्व जिन्नस थोडेसे मिक्सरमध्ये फिरून आपण भाजलेल्या शेंगदाण्याचे 1-4 चमचे कूट घालून त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून अशा प्रकारे ही आपण चटणी मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे। आता राजगिऱ्याची पुऱ्या करण्यासाठी आपण हे मी पावशेर राजगिऱ्याचे पीठ घेतलेले आहे, तसेच चवीनुसार मीठ आणि 1/2 पातेले कोमट पाणी घेतलेले आहे। पीठ मळण्यासाठी परातीमध्ये मी हे राजगिऱ्याचे पीठ घेतलेले आहे, त्यात चवीनुसार मीठ टाकून कोमट पाणी हळूहळू सोडून जसे मी पीठ मळते तसे तुम्ही देखील पीठ मळून घ्या। पीठ मळून हे तयार आहे। हे 1-10 मिनिटं पीठ आपण सेट करायला ठेवू। 10 मिनिटं आपली झालेली आहे। याला थोडासा तेलाचा हात लावून याचे आपण गोळे करून घेऊ। अशा प्रकारे पुरीसाठी मी हे 5-6 गोळे केलेले आहेत। आता मी याची चपातीसारखी मोठी लाटी लाटणार आहे। ही लाटी लाटताना मी राजगिऱ्याचे थोडेसे कोरडे पीठ लावून ही अशी लाटणी लाटणार आहे आणि छोट्या वाटीने याचे समप्रमाणात मी असे छाप पाडून घेणार आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही छोटे छोटे गोळे करून देखील पुऱ्या लाटू शकता। त्या प्रकारे या पुऱ्या तयार आहेत। आता आपण या सर्व पुऱ्या तळून घेऊया। मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाली की त्यात आपल्याला शेंगदाण्याचे तेल सोडायचे आहे। शेंगदाण्याचे तेल चांगले गरम झाले की त्यात हळूहळू 1-1 करून पुरी चांगली तळून घ्यायची आहे। आता आपली पुरी चांगली फुगलेली आहे। आता मी तुम्हाला डिश सर्व करून दाखवते।